संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज जे आहे ते उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी संजय गायकवाड माझ्यासोबत आहेत, शिवसेनेचे नेते. सर, काय सांगाल? संजय नेहमीच वादग्रस्त विधान करतात, त्या संदर्भात प्रतिक्रिया उत्तर देण्याचं काम देखील शिंदे गटाकडून केलं जातं, मात्र आज त्यांनी चोर म्हणून संबोधलेलं आहे विधिमंडळाच्या सदस्यांना. आज राज्यातल्या सर्वभौम सभागृहाला त्यांनी चोर आणि गुंडाचं मंडळ अशा प्रकारची जी काही भाषा वापरली, याचा अर्थ जे उद्धव ठाकरे 2.5 वर्ष त्या सभागृहाचे नेते होते आणि मुख्यमंत्री होते ते देखील चोर त्या ठिकाणी झाले. त्यांचे जे 16-14 आमदार त्या ठिकाणी बसले ते देखील चोर त्या ठिकाणी झाले. आणि ज्या महान लोकांनी ह्या राजकारणाला दिशा राष्ट्राला दिशा दिली ते सगळे जे मुख्यमंत्रीपदा होऊन गेले ते सगळे देखील चोर झाले. आणि म्हणून आज विधानसभेमध्ये आम्ही हक्कभंग प्रस्ताव जो दाखल केला, जोपर्यंत या हक्कभंगाच्या माध्यमातून त्याला ताबडतोबीनं शिक्षा सन्मान्य अध्यक्ष जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, अशा प्रकारची भूमिका आमच्या लोकांनी घेतली. त्यांच्यावरती कारवाई झाल्यानंतर ते वादग्रस्त विधान करणं ते थांबवतील का असं तुम्हाला वाटतंय का? ही कारवाई म्हणजे त्यांना डायरेक्ट 6 महिन्याची शिक्षा होईल आणि त्याही पलीकडे आमचं शासनाला आव्हान की एकदा त्याचा बंदोबस्त काढा, मग त्याचा कायमचा बंदोबस्त आम्ही करतो. सर, नेहमी तुम्हाला असं वाटतं का की शिवसेनेवर जी आता वेळ आलेली आहे, दोन गट पडले, ते संजय राऊत यांच्यामुळेच किंवा त्यांच्या वक्तव्यामुळे? संजय राऊतांनी संपूर्ण शिवसेना ही संपवलेली आहे, मातीत घातलेली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दावणीला त्यांनी ही संघटना बांधली. त्यावेळेला सगळे सन्माननीय आमदारांना जर समजून सांगितलं असतं तर पतीच्या मार्गावर ते आले असते, पण महिला आमदारांना त्यांनी वेश्या म्हटलं, यांचे प्रयत्न वापस येतील, यांच्या बाय काय नाही तो माणूस तो ठिकाणी बोलला. म्हणजे त्यांनी कधीही उद्धव साहेब किंवा या दोघांना एकत्र दोघं येतील अशा प्रकारचं त्यांनी वातावरण तयार होऊच दिलं नाही. आणि म्हणून संपूर्ण राज्यातली ही शिवसेना उद्ध्वस्त कर, आणि तो आताच नाही, सन्माननीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना बाळासाहेब ठाकरेंचं आणि मातोश्रींचं भांडण जमत नाही हे देखील तो पेपरमध्ये छापायचा. त्याच काळात लोकप्रभामध्ये तो बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल इतका भयंकर लिहायचा आणि त्याच्यामुळे तो मुळातच शिवसेना द्रोही आहे. तो काही बाळासाहेबांच्या विचारांनी जन्मास आलेला सैनिक नाही आहे, एक लोकप्रभामध्ये साधा कारकुनी करणारा एक नौकर होता, पगारी नौकर. पण आता इकडे सामनामध्ये आला, संपादक झाला आणि मनात वाटलं ते कार्टून काढतो काही लिहितोय. सर, आता आयोगाने निर्णय दिल्यानंतर पण ते असं म्हणतात की तुम्ही खरी शिवसेना नाही. त्याचं हास्यास्पद विधान आहे. राज्यातली आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे जिच्या भरोशावर संपूर्ण राज्यातल्या निवडणुका होतात, सगळ्या पक्षाचं चिन्हाचं वाटप ते करतात आणि त्याच्यामुळे आम्हाला खरं तर त्यांचं अपयश ते दाखवतच नाही आहे की 99 साली ज्यावेळेला पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांची नियुक्ती केली तर त्याची नोंदच आयोगाकडे नाही आहे. जे त्यांनी संपर्क प्रमुख केले, जिल्हा प्रमुख केले त्याची नोंद पक्षाकडे नाही आहे. आम्ही 3.5 लाख ॲफिडेविट दिले, आम्ही 3.5 लाख, अर्थ काय त्याला? निवडणूक आयोगाकडे जर पक्षाच्या नेत्यांची जर नोंद असेल त्याच्या आधारे ते मेरिटवर निकाल देतात. आज आम्ही 40 आमदारांना प्रत्येक आमदारांनी 1 लाख मतं घेतली, आमच्या मतांची संख्या खासदारांनी 5-6 लाख, त्याच्या विषयावर सगळं आम्हालाही मिळालं. पण उगाच त्यांच्यामधून निकाल लागला असतं तर निवडणूक आयोग चांगला असता, विरोधात लागला तर त्यांनी शेण खाल्लं, अशा प्रकारची भाषा यांची आहे आणि मला वाटतं ते दुर्दैव आहे. सर, पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे यांनी जर आवर घातला संजय राऊत यांच्यावरती तर ते शांत बसू शकतात का? काय सांगायचं आता काय मला? मी उद्धव ठाकरेंना काही सल्ला द्याल का, कारण की त्यांची जे वक्तव्य आहे ते थांबवा असं काही? आम्ही त्यांना आव्हान करणार इतपत तक आता त्यांचा आमचा संबंध राहिलेला नाही आहे. पण एवढीच आमची विनंती असणार आहे की राहिलं सुलं आता हा संपवतो आहे अजून तरी लक्षात घ्या. म्हणजे येस. तर नक्कीच आपल्यासोबत संजय गायकवाड होते, त्यांनी अनेक विषयांवरती भाष्य केलेलं आहे, सोबतच संजय राऊत यांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केलेला आहे आणि तातडीने कारवाई करा अशी मागणी देखील केलेली आहे. आता उद्या कशा प्रकारे हा विषय सभागृहात गाजणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.